thank them for being present here. Good evening to everybody. At the halls of press conference, Asa, this is regarding organized by Goa Pradesh Youth Congress. Sangta. So I'm Archit Chandaram Naik. I'm General Secretary of Goa Pradesh Youth Congress State. This is Meshut. He is Sangay Block President. This is Glenn. He is Kumbharzua Block President. And then Mohit Madhwani, who is District Secretary. Now, आता इशू असो असा की पहिली गोवा फॉरवर्ड पक्षान म्हणलें की सिडिशनाचे तुम्ही सेक्शन घातला. पहिली हांव तांकां म्हणपाक सोदता, आय एम ऑल्सो अ लॉयर. पयली सिडिशन म्हणटा तेजे मिनींग शिकून यात तुम्ही आनी मागीर बसा प्रेस कॉन्फरन्सा. हांव सिडिशन म्हणटा सेक्शन 124A ऑफ IPC हे कितें तें तांकां हांव सांगता. पयलीं हुएवर बाय वर्ड इधर स्पोकन ओर रिटन ओर बाय सायन्स ओर बाय विजिबल रिप्रेजेंटेशन ओर अदरवायज ब्रिंग्स or attempts to bring into hatred or contempt, no shabda laksha dora, or excites or attempts to excite defection towards the government. Now this section 124A is in force and we have to respect it and cannot violate it. Now especially if the current deputy chief minister and jay sarkara nasa Goa forward party cha chief, if he is himself violating it, what example is he setting for the youth of the state? If you can't employ the youth of the state, then what are you trying to do? Are you trying to make them gundas? Are you trying to give them weapons and make them Naxalites? This is my question to them. Dusre mhanta te pratyek varsha ata itle kay ek varsha jali amche youth ata rastyar asat, youth employment na. This is a thumb rule mhanpa ta. प्रत्येक वर्षा ते म्हणटा की बजेटान आमी युथाक इतले एम्प्लॉयमेंट दितले तितले बंडलाच मारत आहा. एवरी इयर बंडला मारत आहा. तो हे बंडला मारपाचे सोडा आनी तेज्या पेक्षा यू क्रिएट अ रोड मॅप की बाबा आमी अशे युथा एम्प्लॉय करतले, वी वील मेक सच अँड सच जॉब ऑपॉर्च्युनिटीज. एक शुअर रोड मॅप डिरेक्ट द यूथ टुवर्ड्स अ बेटर स्टेट अँड बेटर प्रोग्रेस. दुसरें हांव म्हणपाक सोदतां की ऑन द अदर हँड आमचे जे CM आसा प्रमोद सावंत, ते कारवारा वता कर्नाटका आनी थंयचे युथाक म्हणटा की बाबा आमी तुमकां जॉब दितले गोंयान. अरे गोंयचेच पयले युथाक जॉब ना, तुमी भायल्या युथा मागीर हाडा. पयली गोंयचे यूथ जे आसा तांकां जॉब दिया. पयली अनएम्प्लॉयमेंट इश्यू जे गोंयान आसा ती पयली सॉल्व करा, भायरचे युथा तुमी मागीर हाडा. दुसरें आनी एक तेणें म्हणलें CM की पणजे इलेक्शन एम्प्लॉयमेंट इज नॉट द मेजर इश्यू. अरे रस्त्यार आसा आमची भुरगीं पणजेची, तुम्ही त्यांना जॉब एम्प्लॉयमेंट इज नॉट अ प्रायमरी इश्यू म्हणतात. दिस इज अनदर थिंग. दुसरे हांव आणि एक सांगपाक सोदता दॅट काँग्रेस पार्टी इज ऑल्सो अगेन्स्ट सिडिशन. वी हॅव ऑल्सो मेन्शन इट. प्रेसिडेंट श्री राहुलजी गांधी हॅज ऑल्सो मेन्शन इट दॅट इट इज वी आर अगेन्स्ट इट बिकॉज दिस रूल हॅज बीन देर ड्युरिंग द ब्रिटिश टायम अँड पयलीच्यान असा. सो वी हॅव अगेन्स्ट इट अँड वी आर गोईंग टू एबॉलिश दॅट. दिस इज अ क्लिअर कट मेसेज. बट टू गिव गोवा फॉरवर्ड पार्टी अ टेस्ट ऑफ द ओन मेडिसिन, we have implemented this section. And right now, this section is into force. This section is into force. It is applicable for the situation which has happened. Teja khadir, aami ho section tejer ghatla. Dusre aam aani ek manpa sutta that aami youth ache burghe, youth ja asa aamche goi che, tencha aatan buka diupa hai, pen diupa zai, license diupa zai to carry out business, trade, tenka opportunities create karun diupa hai. त्याच्या जागेवर वेपन दिवपा जायना, हत्यार आणि कोयते दिवपा जायना. आणि एक म्हणपा सोदता दीस यूथ इशू जो आसा दॅट प्रशांत बाब नायकान म्हणले, गोवा फॉरवर्डाचे जे आसात जनरल सेक्रेटरी, त्यांनी म्हणले की तुम्ही लेटर एडीचेर छापना, युथाचे लेटर एडीचेर छापना आणि तुम्ही पक्षाचे, आमचा पक्ष एक, आम्ही लेटर एडी खंयचेय छापू एज लॉंग एज द मेसेज इज क्लिअर, दॅट इज वॉट इज इम्पॉर्टंट. आणि आम्ही तुम्ही म्हणता आमच्याकडे लेटर हेड ना, तुमच्याकडे यूथ भुरगे ना, तुम्ही युथाचो इशू तुम्ही ॲड्रेस किती करता? तुम्ही पहिली युथाक शिकया तुमचे मिडिया फुडे येऊपाक, प्रेस घेऊपाक, अँड टू टॅकल द इशू. युथाचे इशू तुम्ही किती घेतात? तुम्ही सिनियर तुमचे डील करत, यूथ विल डील विथ द्या इशूज. यू डू नॉट ट्राय टू कवर अप द यूथ. लास्टली हांव म्हणपाक सोदता दॅट बिफोर 23rd, नाव इफ गोवा फॉरवर्ड डज नॉट एग्री and they also saying all sedition section has to be abolished, then why have they not come out when this section was used? Or section jenna Rahul Gandhi against, Arvind Kejriwal against,
आनी कन्हैया कुमारक हें जेन्ना युटिलायज केल्लो यूज केल्लो तेन्नाच कित्याक तेन्ना कांय म्हणुना आतांच कित्याक म्हणटात. सो इफ दे आर इफ दे आर अगेन्स्ट इट तेन्ना तेणें फाल्यां म्हणपा जाय येवन की बाबा हो सेक्शन तुमचो वायलेट करता, हो सेक्शन बरोबर न्ही. फाल्यांचे फाल्यां समज तेणें म्हणलें न्ही, नॉट आफ्टर 23rd आ बिफोर 23rd समज तेणें म्हणलें, देन वी वील ग्रेसफुली विड्रॉ दीस कंप्लेन. इफ नॉट देन वी डिमांड अ स्ट्रिक्ट एक्शन अगेन्स्ट द चीफ एंड अकॉर्डिंग टू सेक्शन 124 कितें ऑफेन्स रजिस्टर करून जें कितें एक्शन घेवपाचे तें तेणें घेवपाचे. हे आमची मागणी आसा. आतां तांणी डॉमिसायलाचो इशूचेर उलयतना सांगलें की यूथ काँग्रेसीन तांकां सपोर्ट करपाक जाय म्हणून. आमी सपोर्ट जो ते युनिवर्सिटीन गेल्ले सपोर्ट करपाचो प्रश्नूच येना की गोंय काँग्रेसीन आनी गोंयच्या काँग्रेस सरकारान त्या वेळार 15 ऑगस्टाक ऑलरेडी आमी एक कायदो पास केल्लो की 15 वर्सां जी डॉमिसायल आसा हे कायद्यान आसपाक जाय म्हणून. सपोर्ट करपाचो प्रश्न येना. सेकेंड थींग, सरकारान रावन एजिटेशन करप हें सारकें ना. सरकारान तुमकां सत्ता कित्याक दिल्ली आहा? खंय तरी तुमी भितर वयतले आनी कितें तरी लोकांक कायदे करून एक न्याय दितले म्हणून. तुमी तर आमचे अशें हें आमचें काम ऑपोजिशनाचें रस्त्यार येवपाचें. इफ यू आर नॉट हॅपी इन द गव्हर्नमेंट, सरकारांतल्यान भायर सरा. तुमकां आमचो पूर्ण पाठिंबो, तुमी सरकाराचो भाग आसा. गोवा फॉरवर्ड पार्टी इज अ पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. दे कांट हेजिटेट. इफ तांकां हेजिटेटूच करपाक जाय जाल्यार ताणें सरकाराचो सपोर्ट विड्रॉ करचो आनी रस्त्यार देंवचें. यूथ काँग्रेस फूल स्विंग तांच्या बरोबर रस्त्यार देंवपाक तयार आसतली. सरकारा भितर ऑपोज करप आनी आपूण ऑपोजिशन म्हूण दाखोवप दोनी वाटेन तुमी तळ्या आनी मळ्यान रावपाक चिंतनाका. एक स्टँड क्लियर करा. आनी हांव दुसरें सांगपाक सोदतां की जो आतां जो लॉ आहा तो तांकां तर मान्य ना. तांणी डिक्लेर करचें की NDA जो गव्हर्मेंट आहा, मोदी सरकाराचो जो कायदो आहा तो आमकां मान्य ना. आनी दे आर एग्रींग विथ द UPA मॅनिफेस्टो की आमी तो सरकार आमची सत्ता येयले नंतर आमी तो काडून उडयतले म्हणून. जाल्यार आमी फाल्यांच तांणी सपोर्ट विड्रॉ करचो आनी डिक्लेर करचें दॅट वी आर अगेन्स्ट द NDA गव्हर्मेंट. NDA गव्हर्मेंट तांकां फूल सपोर्ट करता. आनी हाज्या पयलीं ह्या कायद्याचो मिसयूज केन्ना जावंक ना. जेन्ना 2014 मोदी सरकार भारतांत आयला ह्या कायद्याचो मिसयूज जाल्लो आसा. मागीर तो राहुल गांधीचेर आसनी, मागीर तो अरविंद केजरीवाल आसनी आनी बाकी इतर पक्षाचे लिडर आसनी, तेन्ना आमकां दिसूं ना. आनी आमी जेन्ना कंप्लेन केली तेन्ना तुमकां दिसता की ह्या कायद्याचो मिसयूज जाल्लो आसा म्हणून. आमी फूल स्विंग ह्या कायद्याच्या तो कायदो काडून उडोवपाक आमी सपोर्ट करतात. आमी फर्म आहा आमच्या राहुल गांधीन जे स्टँड घेतले आमच्या मॅनिफेस्टोचेर. पूण आमी तांकां सांगपाक सोदता इफ यू आर अगेन्स्ट दीस रूल जाल्यार तुमी डिक्लेर करचें की NDA गव्हर्मेंट जो तांकां सपोर्ट करता त्या तो गव्हर्मेंट आनी मिसयूज केल्लो हें तुमी डिक्लेर करचें अशें हांव गोवा फॉरवर्ड पार्टीला मागता. आनी तांचो जो जनरल सॅक्रेटरी आहा यूथ फॉरवर्डाचो ताका सांगता की तूं यूथ काँग्रेसीचो पाठिंबो तुमकां शुअर आसतलो, परंतु सरकारांतल्यान भायर सरा आनी लोकांचे इश्यू घेवन रस्त्यार देवा. सरकारान रावन लोकांक दवक, लोकांच्या दोळ्यान पानां लावपाक अशे रितीची नाटकां तांणी करची न्ही. तेच न्हू, एटलीस्ट सरकार रावन तांणी तो चेंज. एटलीस्ट सरकाराक कोण घे? सरकार म्हणटा तो आयज असो आहा की तांचो सपोर्टाक तांचो सपोर्ट नसतना सरकार टिकपाक शकना. इट इज अ जेन्युइन इश्यू. देखून आमी आमचो सरकार बट पाठिंबो कारण ताका जर मान्य ना ते कितें करतो. भारतीय जनता पार्टीचो सरकार जें कितें करता तें तांकां मान्य ना जाल्यार ताणी पाठिंबो काडपाक जाय, भायर सरपाक जाय सरकारांतल्यान. ना तशें न्हू, दे कांट बी इन द गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंटाचे भितर रावन ते आनी तूं पूण तेच न्हू. सरकारान करून घे दाखय. इट्स अ जेन्युइन इशू. इट्स अ जेन्युइन इशू. दॅट्स वाय काँग्रेस पार्टी हॅज टेकन दॅट एक्शन दॅट टायम. डेफिनेटली हे तांकां दिसना. देखून दे हॅड सेड डॅट पेनजीम बाय इलेक्शन तांचे मुख्यमंत्र्यान सांगलां पेनजीम बाय इलेक्शन हे नॉट अनएम्प्लॉयमेंट इज नॉट अ मेजर इशू म्हणून. हे तांकां दिसना, BJP सरकाराक दिसना ते एम्प्लॉयमेंट इज अ मेजर इशू आनी गोंयकारांक मेळपाक जाय म्हणून. देखून ताणें तांच्या मुख्यमंत्र्यान सांगल्या. आमी सांगलें आमच्या कॅन्डिडेट 100 दीस आमचो भायर काडटा म्हणून. हय आरे कॅन्डिडेट आमच्या पक्षाचो न रे. सी काँग्रेस पार्टी खूय
या या सेम 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 स्टँड सेम 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 स्टँड सेम म्हणजे वी आर सपोर्टिंग दॅट इट शुड बी रिमूव्ह. ¿Vale?